नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालयाचे जे काही इंटरव्ह्यू झाले असतील त्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना जे काही प्रश्न विचारले होते ते या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हा जो इंटरव्ह्यू आहे तो कोल्हापूरमधील आहे, कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधील आहे. विद्यार्थी आत येऊ, पॅनल हो या बसा, तुमचा थोडक्यात परिचय करून द्या, असं पॅनलवाले म्हणाले. त्यानंतर विद्यार्थ्याने त्याचे नाव सांगितले, शिक्षण सांगितले, इंजिनिअरिंग झाले असे सांगितले. मग लगेच पॅनलमधील एका जणाने विचारले, तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे मग इकडे का? त्यावर विद्यार्थी म्हणाला, माझे 2 सेमिस्टर हे कोरोना काळात झाले असल्यामुळे मार्क्स कमी मिळाले म्हणून, आणि कोरोनाचं जे काही रिसेशन होतं त्यामुळे आणि कॅम्पसमधून मला नोकरी मिळाली नाही. मग त्यानंतर पॅनलमधील एक व्यक्ती म्हणाले, तिकडे नोकरी नाही लागली म्हणून इकडे आले आहे का? असं म्हणून विषय बदलला त्यांनी. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या नावामध्ये इंद्रजित असे नाव होते. मग पॅनलने त्यांना महाभारत, भगवद्गीता यावर काही प्रश्न विचारले, म्हणजे इंद्रजित हे पुरातनमध्ये कुठे नाव होतं का, असे काही क्वेश्चन त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला, रोबोट म्हणजे काय? त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितले, रोबोटमुळे मनुष्यबळ कमी लागते आणि रोबोटची आणखी काही माहिती दिली. त्यानंतर पॅनलवाल्यांनी प्रश्न विचारला, फादर ऑफ रोबोट माहीत आहे का? त्यावर विद्यार्थी म्हणाला, सॉरी माहीत नाही. परत पॅनलवाल्यांनी विचारलं, तुमचा छंद काय आहे? विद्यार्थी म्हणाला, ठराविक असा काही छंद नाही पण मी रिकाम्या वेळेत भजन ऐकतो. मग पॅनलवाल्यांनी एक जणाने विचारलं, कोणत्या संतांचे भजन ऐकता? त्यानंतर विद्यार्थी म्हणाला, मी विठ्ठलाचे भजन ऐकतो. मग त्यांनी विचारलं, आता एखादं भजन आठवतं का तुम्हाला? मग विद्यार्थी हो म्हणाला आणि अमृताहुनी गोड, बस एवढंच म्हणाला फक्त. ते म्हणाले की ओके आहे, येऊ शकता तुम्ही. तर बघा, आता या विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग झालेले असून देखील त्यांना कम्प्युटर्सचे प्रश्न किंवा त्या रिलेटेड काही प्रश्न विचारले नाही, पण असं सर्वांच्या बाबतीत होऊ शकणार नाही. म्हणजे तुमचं जे काही एज्युकेशन आहे त्यावरती पण ते प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ओके, तर तुम्ही तुमचं जे काही एज्युकेशन झालेलं असेल त्यावरती तुम्ही चांगला अभ्यास करा, तुमचे विषय कोणते होते त्यावरती चांगला अभ्यास करा, तुमचं एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, 10वी 12वी कधी झाली, टायपिंग कधी झाली आहे, हे सगळं ज्या वर्षात झालं ते इयर तुम्ही बघून जावे आणि ते तुम्हाला तिथे